इयत्ता 8वी विषय भूगोल धडा 5वा सागरी प्रवाह मधील भाग 5 सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम आपण आता अभ्यासणार आहोत. सागर सानिध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष असा परिणाम होत असतो. पा उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप वाहणाऱ्या उष्ण प्रवाहामुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे ही हिवाळ्यात सुद्धा गोठत नाहीत. सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरातील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक असा खाद्याचा पुरवठा झाला नसता परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था ह्या मर्यादित राहिल्या असत्या. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती शेवाळ प्लवन इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात. त्यांचे प्रजनन होते म्हणून अशा भागात मोठी मत्स्य क्षेत्रे निर्माण झालेली आहेत. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही त्याची काही उदाहरणे आहेत. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा आणते. न्यूफाउंडलंड बेटाजवळ गल्प उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात त्यामुळे दाट धुके निर्माण होते. शीत सागरी प्रवाहामुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात. सागरी प्रवाह जल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून जल वाहतूक केली असता जहाजाचा वेग वाढून वेळेची तसेच इंधनाची बचत होते. वाहतूक कमी खर्चात होते. शीत सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण हे कमी असते. उदाहरणार्थ पेरू चिली व नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश अशा प्रदेशांमध्ये वाळवंट निर्माण होते.